मी आहे प्रियंका विस्पुते ऑनर ऑफ द सप्तशिंगी क्रिएशन्स ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर मैत्रिणी लिनन सिल्क हा साडीमधील अत्यंत आरामदायीचा प्रकार आहे या साडीमध्ये सुंदर असे छान कलेक्शन मी यावेळी घेऊन आलेली आहे या साडीमध्ये दहा ते अकरा डिझाईन्स अशा आहेत ज्या तुम्हाला रोजच्या तुमच्या दैनंदिन वापरामध्ये जसे की ऑफिस झालं तुम्ही जर काही क्लासेस घेत असाल त्यासाठी तुम्ही जर डॉक्टर असाल तुम्ही बँकेमध्ये वर्किंग वुमन असाल किंवा तुमच्या बऱ्याचशा गोष्टी असतात जिथं आपल्याला साड्या ह्या अत्यंत उपयोगी ठरतात आणि अशा विविध क्षेत्रासाठी बेस्ट कलेक्शन म्हणजे लिनन लिनन ह्या साड्या दिसताना अत्यंत सॉफ्ट लुक तुम्हाला क्रिएट करून देतात आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती अत्यंत क्लासिक लुक तुम्हाला क्रिएट करून देते छान असं मिक्स मॅच ब्लाउज वेअर केलं योग्य अशी ज्वेलरी याच्यावर घातली त्यानंतर छान असं लुक जर तुम्ही तुमचं क्रिएट केलं तर ही जी साडी आहे ती तुम्हाला बेस्ट ऑफ दी बेस्ट लुक क्रिएट करून देऊ शकते या साडीची प्राईज आहे एकोणावीसशे पन्नास होय मैत्रिणीनो एकोणावीसशे पन्नास प्राईज आहे आफ्टर डिस्काउंट साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त चौदाशे पन्नासला फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया सुंदर साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे विविध डिझाईन्स आहेत तुम्ही आता विचार करायचा आहे की यापैकी कोणती डिझाईन तुम्हाला छान दिसेल सुंदर दिसेल तर जाव्यात आपण आजच्या सेकंड साडीकडे सुंदर असा छान गोल्डन कलर आहे रस्ट गोल्डन ज्याला आपण म्हणतो तो एक्झॅक्टली हा रंग दिसताना साडी ही खूप छान दिसते आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आजच्या प्रत्येक साडीचं जे वजन आहे ते ग्रॅममध्ये आहे होय मैत्रिणीं तर चला मग आता आपण इथं याचा पदर घेऊन बघूया की एक्झॅक्टली पदर घेतल्यावर साडी फुलते का अजिबात फुलणार नाही पटकन बॉडी शेप घेणारी सुंदर अंगाला चापून चुकून बसणारी ही बेस्ट साडी तुम्ही बघू शकता की कि किती स्लिम लुक आहे साडीचं आणि साडी दिसताना ही खूप सुंदर आहे अशा साड्या ह्या तुम्हाला उत्तम आणि छान लुक क्रिएट करून देतात ज्या दिसताना भारी दिसतात लिनन म्हटलं म्हणजे प्रश्नच येत नाही कारण या सगळ्या क्षेत्रातील महिलांसाठी उत्तम साडी आहे शेवटपर्यंत भरीव आहे रनिंग कसं ब्लाउज आहे ब्राउनी कलर आहे आणि हा ब्राउनी कलर प्रत्यक्षात दिसताना खूप जास्त क्लासिक दिसतो इथं थोडीशी डिझाईन जी याच्यावरची ती चेंज झालेली आहे पण फॅब्रिक आणि प्राईस मात्र सेम आहे चौदाशे पन्नासला ही साडी तुम्हाला मिळणार आहे आणि साडी दिसताना अत्यंत सुरेख दिसती आहे असे जे रंग आहेत ते दिसताना खूप सुंदर दिसतात छान दिसतात संपूर्णपणे क्लासिक लुक आहे साडीचं आणि अत्यंत उत्तम ही साडी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलेक्शन आहे हे एक शेवटपर्यंत एकसारखी आहे लाईट वेटेड आहे आणि साडीच्या शेवटी ट्रायंगल शेपचं ब्लाउज येणार आहे सुंदरपैकी असं सिल्वर टच आहे म्हणजे सिल्वरमध्ये मिक्स मॅच असं ब्राऊन कलरचं त्याच्यानंतर मग रेडिश कलरची छटा आहे त्यामुळे ह्या साड्या आहेत त्या आणखी सुंदर दिसत आहेत एक वेगळं मॉडर्न लुक क्रिएट करून देण्यासाठी तुम्ही साडीला एकदा बघू शकता की या टाईपच्या रंगीबिरंगी छटा याच्यामध्ये दिलेल्या आहेत ज्या खूप लाईट आहेत बट यस नीट ऑब्झर्व केल्यावर दिसतं आहे आणि याच्यामुळे ही जी साडी आहे ती तुम्हाला बेस्ट लुक क्रिएट करून देईल कधी कधी असं होतं की पाय मीटिंग आहे पण मिटिंग न ऑफिशियल ठिकाणी न होता कधी कधी वेगळ्या ठिकाणी प्लॅन होते आणि त्यावेळेस मग कसं साडीचं क्लासिक कलेक्शन घालावं वा, नेसावं असं तुम्हाला वाटत असेल तर लिनन हे बेस्ट ऑप्शन आहे साडी खूप कम्फर्टेबल आहे म्हणजे अत्यंत सुंदर साडीचा कम्फर्टेबल प्रकार म्हणजे हा लिनन सिल्क दिसताना ती खूप भारी दिसते आहे या टाईपच्या ज्या साड्या त्या नक्की आपल्याकडे असाव्या ज्या उठून दिसणाऱ्या असाव्या सुरेख दिसणाऱ्या असाव्या अगदी शेवटपर्यंत भरीव आहे आणि साडीच्या शेवटी रनिंग ट्रायंगल शेप ब्लाउज आहे सी ग्रीन कलर आहे आणि सी ग्रीन कलर हा मुळात आणि प्र प्रत्यक्षात आणि डायरेक्टली बघताना खूप जास्त डिफरंट लुक कायम क्रिएट करून देतो कारण हा प्रत्येक रंगापेक्षा वेगळा असतो आणि साडीमध्ये हा का आपल्याला कमी मिळतो कारण हा थोडा वेगळा असल्यामुळे पटकन समोरच्या व्यक्ती हा सी ग्रीन कलरला चॉईस करतो आणि तो सोल्ड आउट आणि स्टॉक आऊट होतो त्यामुळे हा जो रंग आहे तो सुंदर आहे सुरेख आहे साडीचं सा जे लुक आहे ते तुम्ही बघू शकता ट्रायंगल शेप दिलेलं आहे थोडंसं महेश्वरीचं लुक या साड्यांना मी म्हणू शकते की हलकंसं फॅब्रिक तर कुठून कुठपर्यंत नाही बट यस लुक थोडंसं ट्रायंगल शेप्स याच्यामध्ये कॉपी केलेलं आहे सुंदर साडी आहे शेवट पर्यंत भरीव आहे ट्रायंगल शेपी कलरची साडी आहे आणि त्याला छान गोल्डन कलरचे बेस्ट असे काठ दिलेले आहे ज्यामुळे साडीचं जे लुक आहे ते खूप जास्त रिच येईल आणि सगळ्यात मेन म्हणजे साडीच्या स्टार्टिंगला फुंदे आहेत तर या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे एकोणावीसशे पन्नास आणि आफ्टर डिस्काउंट साडी तुम्हाला पडणार आहे फक्त चौदाशे पन्नास ला साडी कुठल्याच परिस्थितीमध्ये अजिबात फुगणार नाही सुंदर दिसेल आणि खरोखर उत्तम असं लुक जे आहे ते तुम्हाला क्रिएट करून देईल तुम्ही बघू शकता किती छान साडी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे मेंटेनन्स फ्री साडी आहे या साडीला तुम्हाला खूप जास्त मेंटेन करायची प्रेस करायची गरज पडणार नाही पटकन हे चुरगळणार नाही कारण लिननमध्ये एक जे सिल्कमधलं जे पॅटर्न असतं ते या टाईपचं असतं की या दिसताना खूप भारी दिसतात आणि खरोखर सुरेख आहे शेवटपर्यंत भरीव आहे छान असं ग्रीनिश स्टोनचं ब्लाउज आहे सुंदरपैकी असा डार्क बॉटल ग्रीन कलर विथ गोल्डन कलर आता तुम्हीचं गोल्डन कलरचं जे लुक आहे जी जी शाईन आहे ती बघू शकतात एक्झॅक्टली जसं आपण एक चंदेरीच्या बॉर्डर्स बघतो प्लेन तशी शाईन आहे आणि सुंदर असा कुयरीचा शेप याला आलेला आहे आणि साडी दिसताना ही प्रत्यक्षात खूप सुंदर दिसते आहे साडीचा जो पदर आहे तो तुम्हाला अशा टाईपचा येईल प्रॉपर बॉटल ग्रीन कलरचा पदर आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची सुंदर अशी साडी आहे दिसताना ही बेस्ट दिसते आहे आणि खरोखर उत्तम लुक आहे छान अशी साडी आहे अगदी शेवटपर्यंत भरीव आहे शेवटपर्यंत लुक इचं बेस्ट येणार आहे आणि डार्क बॉटल ग्रीन कलरचंच ब्लाउज आहे Print, फ्लावर प्रिंट हल्ली सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे डिमांडिंग आहे आणि लिननमध्ये देखील फ्लावर प्रिंटच्या ज्या साड्या आहेत ते दिसताना सुंदर दिसतात छान पूर्ण जी आपली पर्सनॅलिटी आहे ती स्ट्रेट लुक तुम्हाला क्रिएट करून देते आणि लिटरली या ज्या साड्या आहेत दिसताना बेस्टच लुक तुम्हाला क्रिएट करून देतात ऑल ओव्हर साडी तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीची सुरेख साडी आहे ते याचं लुक जे आहे ते जेन्युअनली सुंदर आहे उत्तम आहे आणि बेस्ट अशी साडी आहे दिसतानाही उत्तम आहे साडीच्या शेवटी रनिंग असंच लिपस्टिक कलर आहे आणि लिपस्टिक कलर मधला हा जो शेड आहे तो खूप जास्त छान दिसतो न्यूड कलर असल्यामुळे तो खूप जास्त क्लासिक आणि त्याचबरोबर जे फ्लावर्स आहेत ते ऑरेंज टचचे तुम्ही याचे फ्लावर्स बघू शकतात की किती सुंदर कलर्स दिला फ्लावर्स खर, आहे फ्लावर्सला प्रॉपर असा ऑरेंजिश आणि धूपछाव शेड दिलेला आहे आणि साडी दिसतानाही अत्यंत सुंदर दिसते आहे खरोखर अशा पद्धतीचं साडीचं जे कलेक्शन आहे ते नक्की आपल्याकडे असायला हवं संपूर्णपणे भरीव आहे साडी अजिबात न फुगणारी सुंदर दिसणारी आणि उत्तम दिसणारी आहे क्लासिक लूक क्रिएट करून देणारी आहे अशा प्रकारचं साड्यांचं सा कलेक्शन नक्कीच आपल्याकडे असावं जे सुंदर दिसणारं असावं शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत भरीव आहे रनिंग असं सा। या साडीला मंडला आर्टचं सा थोडंसं लुक क्रिएट करून देण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकतात यांच्यावर जे पानं बनलेले आहेत त्यांच्यामध्ये नाजूक नकाशी आहे मंडला आर्टसारखी आणि या ज्या साड्या आहेत त्या अशाच ज्या गोष्टी आहेत जसं आर्टच्या रिलेटेड आहेत त्यांच्या त्यांना जर अशा गोष्टींचं आवड असेल तर जेन्युअनली मी सांगते या साड्या खूपच उत्तम बेस्ट साड्या आणि उत्तम असं कलेक्शन आहे पूर्ण साडी तुम्ही बघू शकता हा रंग जो आहे तो पेस्टल पिस्ता कलर आहे या आजच्या साड्यांमधले किंवा लिननच्या साड्यांमधले जे रंग आहेत ते कायम असे पेस्टल शेडवरतीच येतात जे सुरेख दिसतात आणि शेवटपर्यंत भरीव आहे कोसा टाईपचं याचं ब्लाउज राहत आलेलं ब्लॉगमधली शेवटची आणि सगळ्यात सुरेख साडी कलमकारी लिनन सिल्क म्हणजे कलमकारी हा जो प्रकार आहे तो स्वतःमध्येच खूप सुंदर आहे आणि तो लिननमध्ये आल्यामुळे लिननची साडी आहे ती आणखी सुंदर दिसते तुम्ही या साडीचं संपूर्ण लुक जे आहे ते बघू शकतात किती बेस्ट कलमकारी डिझाईन याच्यामध्ये दिलेली आहे आणि या ज्या साड्या आहेत त्या होमवॉश आहे अजिबात याला ड्रायक्लिन किंवा खूप जास्त मेंटेन करायची गरज पडत नाही कारण या स्वतःमध्येच फॅब्रिक उत्तम असल्यामुळे छान मेंटेन असतात सुरेख साडी आहे अगदी शेवटपर्यंत एकसारखी डिझाईन आल्यामुळे तुमचं थोडंसं वेट ओवर असेल जास्त असेल किंवा तुम्ही थोडासा स्लीम असाल त्यावेळे एकसारखी डिझाईनची साडी वेअर केल्यावर तुमची जी पर्सनॅलिटी येते ती स्ट्रेट दिसते कुठेही कट न आल्यामुळे त्या साड्या ज्या आहेत ते स्वतःमध्ये सुंदर दिसतात अगदी भारी दिसतात आणि शेवटपर्यंत भरीव आहे साडीच्या शेवटी सुंदर असं ब्लाउज आहे आजच्या ब्लॉग मध्ये मी ज्वेलरी खूप जास्त छान घातली आहे तुमच्याकडे देखील अशा प्रकारच्या साड्या असतील तर तुम्ही अशी सुंदरपैकी नाजूक एक छान स्पार्कलची माळ घालू शकता ज्याची प्राइस आहे फाईव्ह हंड्रेड आणि जी जी प्राइस आहे पन्नास डायमंड इयरिंग आहे आणि ब्लाउज खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता छानपैकी बॅकलेस तर नाही म्हणता येणार कारण पूर्ण नेट आहे सुंदर असं या टाइप वर्क आहे आणि ब्लाऊज असताना हे खूप सुंदर दिसतं आहे आणि ब्लाऊजची जी प्राइज आहे मैत्रिणींवर ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त नऊशे पन्नास अत्यंत उत्तम असं कलेक्शन आहे ओ डीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही तुम्हाला जर साडी बुक करायची असेल तर प्लीज साडीच्या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे त्याच्यावर मेसेज करा आणि साडीचा स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला नंबर देईल रोहित विस्पुते यांचा त्यावर तुम्हाला पेमेंट करून मला स्क्रीनशॉट आणि तुमचा ॲड्रेस द्यावा लागेल तेव्हाच तुमची साडीज जे आहे ती बुक होईल सीओडीचं ऑप्शन अवेलेबल नाही आहे हंड्रेड पर्सेंट साडी येईल आणि सगळ्यात जास्त येणारा प्रश्न की साडी किती दिवसात येईल जो टाईम असतो कमीत कमी तुम्ही एक तुमच्या माइंडमध्ये घेऊन चला की सात ते आठ दिवस लागतील येताना साडी तीन दिवसात चार दिवसात पाच दिवसात आणि सहा दिवसातही रिसिव्ह होते पण एक सात ते आठ डेजचा जो टायमिंग आहे तो नॉर्मल टायमिंग आहे आणि यावेळेस तुम्हाला साड्या मिळतील सो so, असा होता आजचा ब्लॉग चौदाशे पन्नास प्राईज आहे भेटत पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये तो पण बॉमॅटिक कर थँक्यू सो मच